नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि घरी आल्यानंतर काय तर मम्मीच्या आजचा नाश्ता, मम्मीच्या आजचं जेवण नाही भेटलं तर काय फायदा आहे. तर आज माझी एकदम खूपच अशी आवडती रेसिपी आहे जी मम्मी बनवतो पटकन इन्स्टंट ढोका, ती आज तुमच्यासोबत शेअर करतोय. बघा तुम्हाला कशी वाटतं आणि सांगा मला नक्की. पाव चमचा तेल घेतलं आहे, त्यात हिंग टाकलेलं आहे थोडंसं, आणि ते तेल पूर्ण डब्याला लावून घेतलेलं आहे. हे आहे लिंबाचं पाणी, ज्यामध्ये मीठ आहे, लिंबू आहे, थोडीशी साखर आहे. इकडे बघा, इकडे बेसन पीठ रेडी आहे. जेवढे वाटी पाणी घेतलेलं तेवढं त्याच वाटीने दोन वाटी, एक वाटी, ओके, त्या वाटीने एक वाटी बेसन पीठ घेतलंय. आणि आता हे चाळून घ्यायचं. हा, चाळून घ्या म्हणजे त्यात लम्स होणार नाही, गुठळा राहणार नाही. आणि तोपर्यंत साईड बाय साईड तुम्ही कुकरमध्ये किंवा तुमच्याकडे जे काही असेल त्यामध्ये पाणी गरम करत ठेवा, म्हणजे वाफेसाठी. आणि ज्या भांड्यात ढोकळा करायचा त्याला तेल लावून ते भांड त्यात ठेवायचं. हा, म्हणजे इकडे मिक्सिंग चालू आहे, इकडे ऑलरेडी एक भांड आहे ज्याला तेल आणि हिंग लावलेलं आहे. हा, पाण्याला उकळी यायला लागलेली आहे. सो आता पटापट तुम्ही हात चालवा जसं मम्मी माझी चालवते. आणि नंतर मग त्यात तुम्ही एक इनोचं पाकिट टाकून टाकून द्या. थोडस पाणी शिंबडावरून. आणि इन्स्टंट रेसिपी आहे, अगदी एकदा तुम्ही त्यात इनो टाकलात ना की तुम्हाला ते पटापट सगळं मिक्स करून घेऊन नंतर लगेच ज्या भांड्यामध्ये तुम्ही स्टीम करणार त्या भांड्यामध्ये शिफ्ट करून घ्यायचं आहे. आणि मिनिमम 7 मिनिटं तुम्हाला शिफ्ट झाल्यानंतर कुक होण्यासाठी लागणार. तर 7 मिनिटं तुम्हाला ते करायचं. आता बघा किती फ्लफी झालेलं आहे सगळं. मग अशी तुम्ही जर स्टार्टिंगला बघितलेलं ते कसं होतं आणि आता त्या बॅटरचं स्ट्रक्चर कसं आहे ते बघा. झालेलं आहे आपलं शिफ्ट करून. आता वरती झाकण लावायचं आणि 7 मिनिटानंतर उघडायचं. शिटकी लावायची नाही. तर ऑलमोस्ट 60 मिनिटं झालेली आहेत आपली. सुरी टोचा आणि बघा सुरीवर काय नसेल तर सुरी तुमची एकदम क्लीन बाहेर आली तर तुमचं झालेलं आहे. थोडं लागलं का मम्मीला? 1 मिनिट ठेवायचं. तर थोडं लागलेलं आहे अजून, अजून 1 मिनिट ठेवा आणि मग आपण पुढे बोलूया. तर आपला ढोकळा बनवून रेडी आहे. एकदा तुम्ही त्यात सुरी टाकून बघा, सुरी बाहेर आली आज. हा, क्लीन आली सुरी तर तुमचा ढोकळा रेडी आहे. आपला पण ढोकळा रेडी आहे. आता ह्याच्यावर फोडणी द्यायची आणि मस्त कट करून घ्यायचं आहे आणि हणायचं आहे. तर फोडणीसाठी मोहरी, जिरं आणि तीळ, तेल घातलंय, तेल टाकू दे. ऐकलत ना, मोहरी, जिरं आणि तीळ, तेल टाकल्यानंतर मोहरी तडतडली, त्यानंतर आपल्याला जिरं आणि तीळ आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता पण घालायचा. पण आमचा संपलाय, हिंग थोडासा घातला, मिरच्या 4 घातल्या आणि याच्यात लिंबू प्यायचा अर्ध आणि साखर आणि पाणी घालायचं. तर ते करण्यापेक्षा मी लिंबू सरबत तयारच ठेवलं, म्हणजे वेगवेगळं करायला नको. ते त्यातलं 2 ढोके लावले, दोघांसाठी हे एवढं पाणी त्याच्यात घालणार आणि हे छान उकळून द्यायचं. आता 2-3 मिनिटं आमच्या घरी आलेले हे माकड हे बघा. राफा त्याला बघतोय आणि तो राफाला बघतोय. राफा काय विचारतोय तो तुला काय रे? राफा जाऊ नको, राफा मागे ये. चला सगळे आज जाऊया, चला चला. तर हे बघा फुल फिनिश प्रोडक्ट, आपला ढोका झालेला आहे रेडी. इकडे मी करतोय थोडीशी एडिटिंग, थोडेसे जुने ब्लॉग्स. घरात सगळे एक्साइटेड आहेत कारण की माकड आलेलं. तर सगळ्यांचं आता माकड बाय माकड बाय माकड बाय असं चालू आहे. तर इकडे मी, हां,
तिकडे ढोकळा आहे, इकडे मी थोडेसे जुने ब्लॉग बघतोय, काय एडिट करायचं असेल तर ते करतोय, काय जुन्या क्लिप घेतोय. तुम्ही पण हा ढोकळा घरी करा आणि सांगा कसा झालेला तो. हा बघा किती सॉफ्ट आहे, बघा एवढा दाबला मी. हा बघा परत बघा किती बाउन्स बॅक होतोय एकदम असा. आता पाणी सुटते तोंडाला. एक नंबर. मी संपवतो, तुम्ही घरी करा ट्राय करून मला सांगा. तो आता टाइम आहे राफाच्या आंघोळीचा. राफा ए चल मला आंघोळीला जायचं, चल चल लवकर आंघोळ आंघोळ. चल राफा आंघोळीला जायचं. बरेच दिवस झाले आंघोळ नाही झाले. कधी जाणार आंघोळीला? काय रे उद्या गणपती बाप्पा येणार का? तर तो दिना पावशी आंघोळी राहणार तिकडे. हा काय नको मी पण करणार आहे, तुझी झाली की मी पण आंघोळ करणार. हो पक्का करणार. चल 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 आम्ही चाललो होतो आंघोळीला. आम्ही दोघ पण फ्रेश होऊन येतो थोड्या वेळ. ठीक आहे रामा सांग सगळ्यांना आम्ही येतो आंघोळ करून. रामाचं टेन्शन आहे डोळ्याला. ठीक आहे चला प्रतीक्षा मला रामाचा शॅम्पू आणि ग्लोव्स आणि राफाचा ब्रश है ना राफा. चला तर राफा रेडी झालेला आहे आंघोळ बिंगोळ करून. टू बॉईज आर रेडी. मी पण आंघोळ केले. राफाने पण आंघोळ केलेले. हा हो मग राफाची पण आंघोळ झालेली आहे चकाचक. आज राफाची आंघोळ झाली आणि नंतर आम्ही सगळे बाहेर गेलो आणि उद्या गणपती बाप्पा येणार आहेत तर त्यांची सगळी तयारी करायची होती. पप्पा बाहेर गेलेले, त्यांनी बरंच काय काय आणलंय. पूजेचं सामान आणलंय, देवासाठी कणकी आणलेली आहे, पूजेसाठी तेल लागतं तेलाचं ते आणलेलं आहे, पाच प्रकारची फळं आणलेली आहेत आणि खूप सारं सामान आहे. सो आम्ही उद्या चाललो आहे आमच्या गावाला घरी, कारण तिकडे आमचे गणपती तिकडे येतात. तर आजचा व्हिडिओ आम्ही इथेच एंड करतो आहे. आधीचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याच्यावर पण कमेंट करा. हा व्हिडिओ आवडला तर ह्याच्यावर पण कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हो राफा पण आहे या व्हिडिओमध्ये. राफाची आंघोळ झालेली आहे आज. हो यू स्मेल सो गुड बेटा. तर आजच्या स्त्री इथेच थांबतोय. उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका, कारण उद्या आम्ही जाणार आहोत आमच्या गावाला. तिथे काय काय बघण्यासाठी त्यासाठी स्टे ट्यून. टिल देन बाय बाय.